नमस्कार, मी डॉक्टर संजय दुधाट, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ कॅन्सर सर्जरी, नानावटी हॉस्पिटल. आज 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. आपणा सर्वांना माहितीच आहे की दिवसेंदिवस कर्करोगाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत चाललेला आहे. जगामध्ये साधारणपणे 1.5 कोटी नवीन कर्करोगाचे रुग्ण आढळून येतात आणि त्यापैकी 85 लाख रुग्ण कर्करोगाने मृत्यू पावतात. आपल्या भारतामध्ये साधारणपणे 17.3 लाख रुग्ण कर्करोगाचे आढळून येतात आणि त्यापैकी 10 लाखापेक्षा जास्त रुग्ण कर्करोगाने मृत्यू पावतात. आपल्यासारख्या या विकसनशील देशामध्ये बरेच रुग्ण लहान वयात तसेच वयाच्या 40 आधी या आजाराला बळी पडताना दिसतात. म्हणून जागतिक कर्करोग दिनाचे उद्देश असे असते की कर्करोगाविषयीची जनजागृती, प्राथमिक अवस्थेत रोगनिदान व त्याचा त्यावरील उपचार आणि त्यामुळे होणारे कर्करोगापासूनचे मृत्यूचे प्रमाण हे कसे कमी करता येईल यावर जास्त भर दिला जातो. यावर्षीची जागतिक कर्करोग दिनाची संकल्पना किंवा थीम अशी आहे की आय ॲम अँड आय विल, मी करणार आणि करून दाखवणार. आपल्या देशामध्ये साधारणपणे पुरुषांमध्ये ओठ आणि तोंडाचा कर्करोग, फुफ्फुस, ओरोफॅरिंग्स, जठर आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग जास्ती आढळून येतो. तसेच महिलांमध्ये स्तनाचा, गर्भाशयमुख, बीजांडकोश, तोंडाचा कर्करोग आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग हा जास्ती प्रमाणात दिसतो. कर्करोगाची अनेक कारणे आहेत. त्यापैकी रॅपिड अर्बनायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, वेगाने बदलणारी जीवनशैली, मद्यपान व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, दूषित वातावरण, वाढणारी लोकसंख्या तसेच वाढणारी आयुर्मर्यादा, जेनेटिक असे आणि व्हायरसेस, HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HIV किंवा हेपॅटायटिस बी व्हायरस यासारखे विषाणूमुळे कर्करोग होऊ शकतो. 40% जास्त कर्करोग हे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनेने होतात. सध्याच्या काळात लहान वयातील कर्करोगाचे रुग्ण आणि त्यांची अनुवंशिकता लक्षात घेता जेनेटिक काउन्सिलिंग आणि त्याला लागणाऱ्या टेस्ट या सर्वत्रिक उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना परवडणाऱ्या असाव्यात. कर्करोग जर आपल्याला पूर्ण आटोक्यात आणायचा असेल तर त्याची गुरुकिल्ली म्हणजे त्याचे प्राथमिक अवस्थेत होणारे रोगनिदान आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत, ज्याला आपण क्षकिरण चिकित्सा, मॅमोग्राफी, पॅप्समिअर, स्तनाची स्वपरीक्षा आणि प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन अशा काही स्क्रीनिंग टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्याचा जरूर वापर करावा. कर्करोगावर अतिशय परिणामकारक उपचारसुद्धा आहेत की ॲडव्हान्स ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, मग ॲडव्हान्स रॅडिकल सर्जरी, रोबॉटिक सर्जरी, केमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, रेडिएशन थेरपी किंवा हॉर्मोनल थेरपी याचा पूर्ण वापर करून कॅन्सर बरा करण्यास, पूर्णपणे बरा होण्यास कायम मदत होते. असं नेहमी म्हणतात, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. कर्करोगाच्या बाबतीत हे अतिशय सत्य आहे. म्हणून चांगल्या सवयी, सकस आणि पौष्टिक आहाराचे सेवन, उत्तम व्यायाम, योगा, मेडिटेशन याचा जरूर वापर करावा. तसेच दूषित अन्नपदार्थ, तंबाखू, मद्यपानापासून दूर राहावे. आपली जीवनशैली ही ताणतणाव विरहित राहावी आणि कर्करोगाविषयीची जनजागृती व इलाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावेत अशा पद्धतीने आपले सर्वांचे प्रयत्न असावेत. आणि आज या दिवशी आपण अशी अपेक्षा ठेवूया की पुढील काही दिवसांमध्ये आपल्या देशात एकही कर्करोगाचा रुग्ण उपचाराशिवाय राहणार नाही. म्हणून फाईट कॅन्सर रिगार्डलेस. धन्यवाद.